फक्त आवाज येतात काय कदाचित असतात आवाजच फक्त आता हॅलो हॅलो काल तर म्हणलं येतो आपण हो फक्त मी असं सेटिंग करत झेंडा वर जाईल तेव्हा वर दिसेल ना हा हा बघा चालू केलंच का कॅमेरा हो शंभर टक्के दिनेश येतो म्हणत झेंडा नाही नाही फोन केला झेंडा झेंडा टाइमर कसं करता टाइमर येतात महिंद्रा गॅरेज मयूर सर कमेंटचं काय करायचं आहे पाहिजे का कमेंट
म्हणून मी म्हणतो तुला की बंद आता एस वाय ना रे कटी वाय सकाळच्या नाच्या क्वालिटी खराब पडला कॅप्चर चांगला आहे का खरा चांगला आहे चांगली होती क्वालिटी तरी अजून वाढून घेऊ आपण आता पुन्हा इथे टाकू लॅम दिली ठेवू का रे मग माझ्या हा सर ते ठेवते या दोन्हीची प्राइस सेम आहे अच्छा ये आप लगा तो इसे काय तरी मिक्सिंग चा ऑप्शन पाहिजे मिक्सिंग तर मला वाटतं पेड वर्जन हा की समजा दोन कॅमेरा असते तर असेल काय कारण का आपल्याला युथ वर्जनला तसं लागेल काय फक्त टाइम स्टॅम्प काढ आणि फुल क्वालिटी ला टाका आपण 4K आणला आता काय तुम्ही स्क्रीन कॅप्चर करत आहे तुम्हाला अजून पण सांगतो हा हा दुसरी काय ऑप्शन आहे कॅमेरा मेरे देश की धरती सोना उगले उगले है
रेकॉर्ड करून द्यायचं बरोबर नको रेकॉर्ड ऑटोमॅटिक आपल्याला होईल त्यांना फुटेज दिलंय पाहिजे. त्याच्यावर प्लीज उभं राहा. होस्टेलचे विद्यार्थी पण जे आलेले आहेत मागं पाहिजे थोडा झाडाखाली जे विद्यार्थी दिसतात शिक्षक सगळ्यांनी इकडे येऊन डॉट्स वर उभं राहायचं. पहिले तीन डॉट्स आहेत ते सोडायचे आणि मागे उभे. ती साइड तिकडे आहे ती बघा ती मेल पाहिजे मेल नाही का डायरेक्ट कॅमेराचा आउटपुट असतो. तुम्ही HDMI लावले म्हणजे तुमचा आउटपुट कॅमेराचा आला पाहिजे स्क्रीनचा नाही आला पाहिजे. हा ते पण आहे पण ऍक्च्युली ह्या कॅमेराचा आहे ना डायरेक्ट आउटपुट जेव्हा घ्यायचा असतं ना तेव्हा कार्ड नसेल तर डायरेक्ट USB लावायला म्हणजे की कशी मी USB कन्व्हर्टर लावलाय ना तर घरी मी ट्राय केलं DSLR तर डायरेक्ट मिनी USB टू USB असतं मग ते स्क्रीन घेतलं. आम्ही मी रोज तेच करतो मी तुला कालपासून तेच सांगायचा प्रयत्न करतो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही कसं घ्यायचं आपण जेव्हा HDMI लावतो ना स्क्रीन कॅप्चर लागते एक साइड त्याचा ऑब्व्हियसली USB पोर्ट असतो. आपण जी HDMI देतो ना त्यावेळेस तो स्क्रीन कॅप्चर नाही केली पाहिजे डायरेक्ट आपण तो कॅमेराचा आउटपुट दिला पाहिजे. HDMI म्हणजे बाय डिफॉल्ट टू तो प्रॉब्लेम बहुतेक स्क्रीन ऍड घेत नाही. हा मी तेच सांग तुला याचं काय संबंध तू कसं देतो सुरू केलं आबासाहेब गरवारे महाविद्यालय गरवारे वाणिज्य महाविद्यालय व रात्र महाविद्यालय या तिन्ही महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी स्वागत करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल. प्राचार्यांचे आगमन 7:35 भारताच्या संविधानामधील उद्देशिका याचे सामूहिक वाचन
7:36 ध्वजारोहण 7:38 राष्ट्रगीत 7:39 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर चारुशीला विराजदार मॅडम यांचे अभिभाषण 7:40 आभार 7:55 आणि भारत माता पूजन 7:57 आणि त्यानंतर आपल्या सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात कार्यक्रमाची जी आता रूपरेषा सांगितलेली आहे आणि वेळ सांगितलेली आहे वेळमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. झाडाच्या तिथे काही विद्यार्थी आहेत त्यांनी मैदानावर येऊन उभं राहायचं आहे. आपल्याला उतरावं लागेल का महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्चर माननीय राजीवजी सहस्रबुद्धे सर, उपाध्यक्ष शिरसागर सर, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी बी बुजडे सर, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर गीता आचार्य मॅडम, वरात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर बिराजदार मॅडम यांचे मैदानावर आगमन होत आहे. त्यांना घेऊन येत आहेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे नेव्हल विंगचे लेफ्टनंट कमांडर डी के कांबळे सर, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे लेफ्टनंट ऑफिसर राठोड सर, शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर उमेश बिबे सर व श्रीमती सुनीता चौधरी मॅडम.
यानंतर महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आपण सर्वजण ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणार आहोत. यासाठी आपण सर्वांनी आपला उजवा हात 45° कोनात वरती घ्यायचा आहे आणि मी जेव्हा म्हणेन त्याच्या मागून आपण सगळ्यांनी ते म्हणायचं आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करू. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. आत्मीचे यानंतर ध्वजारोहण होईल व लगेचच सामूहिक राष्ट्रगीत चालू करायचा. एक मिनिट खाली राष्ट्रगीत झालं का माझा पॅन करतो. यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर चारुशैला बिराजदार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अभिभाषण करावे. नमस्कार. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री राजीवजी सहस्त्रबुद्ध सर, उपाध्यक्ष श्री अभयजी क्षीरसागर सर, सचिव श्री भरतजी वरगट्टे सर, सहसचिव श्री सुधीरजी गाडे सर, दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपणास प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आजच्या शुभदिनी आपले राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून घोषित झाले.
देश गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचे नागरिक बनलो. त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी कायमच अमूल्य आहे व असेल. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण आपले संविधान स्वीकारले, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा मूलभूत हक्क आणि कर्तव्य याचा उल्लेख केला आहे. मूलभूत हक्कांमध्ये स्वातंत्र्य, धर्म, शिक्षण, आपले मानवी आयुष्य याविषयीचे हक्क खूप महत्त्वाचे आहेत, ज्यांनी आपले जीवन बऱ्याच प्रमाणात सुखकर झाले आहे. म्हणूनच संविधानाविषयी असे म्हणतात की नसे पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथच. समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक, गुलामगिरी संपली झाले गणराज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक. अमेरिका हा मोठा देश आहे पण याचे संविधान छोटे आहे. स्वित्झर्लंड छोटा देश आहे पण याचे संविधान मोठे आहे. विविध प्रगत देशांच्या संविधानांचा घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करून भारताचे संविधान तयार केले गेले. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येकाकडून चांगले घ्या व नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा हे तत्व आहे. या तत्वाचा अनुभव आपण येथे घेतला. आपले संविधान हे धर्मनिरपेक्ष असून प्रत्येक धर्माबद्दल आदर व्यक्त केला आहे. कोणालाही कुठलाही धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य येथे दिले आहे. हे आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय याचे महत्त्व सिरिया, येमेन, लिबिया, इराण, इराक, अफगाणिस्तान आणि अरेबियन देश यांना विचारावे. तेथे ना बोलण्याचे स्वातंत्र्य, ना फिरण्याचे, ना विविध पेहराव करण्याचे. तेथील महिलांवरील अत्याचार बघता स्वातंत्र्याची किंमत काय असते, मूलभूत हक्क काय असतात व त्याचे काय महत्त्व आहे हे आपल्याला मनोमन पटते. देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्याबरोबर या सर्व गोष्टींचे स्वातंत्र्य आपल्याला आपोआप मिळाले. त्याचा उपभोग आपण योग्य प्रकारे घेत आहोत का नाही हे तपासण्याची आता वेळ आली आहे. इतिहासाकडे मागे वळून पाहताना विविध देशभक्तांचे विविध प्रकारचे साहस, धैर्य व बलिदान पाहताना आजही डोळे भरून येतात आणि मन कृतज्ञतेने भरून येते. बाळ गंगाधर टिळकांचे अखंड प्रेरणा देणारे ब्रीदवाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच. त्याबरोबर टिळकांचे अनन्य साधारण कार्य सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून लोक संघटित करण्याची हातोटी, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा याला तोड नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य देशभक्ती, भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे मृत्यूलाही आव्हान देणारे कर्तृत्व, सुभाषचंद्र बोसांचे धैर्य व साहस, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर, चापेकर बंधू यांचे सर्वस्वाचे बलिदान, महात्मा गांधींची अहिंसा व असहकाराची चळवळ, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता व इंग्रजीवरील प्रभुत्व, स्वतंत्र भारताचा पाया रचणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, देशाला जय जवान जय किसान हे घोषवाक्य देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, या व अशा अलौकिक रत्नांनी स्वातंत्र्य देवतेचा मुकुटमणी दैदिप्यमान केला आहे. स्वातंत्र्यानंतरची गेली 70 वर्षे अपार कष्टाची गेली, पण भारताचे नाव मात्र जगाच्या नकाशावर कोरले गेले. भारत म्हणजे मागास देश असा शिक्का आता पूर्णपणे बदलून गेला आहे. भारताने मिळालेल्या संधीचे कायमच सोने केले. आज माहिती तंत्रज्ञान म्हटले की भारताचे नाव कायम वरती येते. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय वंशाचे माहिती तंत्रज्ञ बाकीच्या देशाच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात आहे. देशामध्ये होणाऱ्या सुधारणा या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. डिजिटलायझेशन प्रोसेस किती सोप्या व प्रभावी झाल्या आहेत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाजीवाले, फळवाले आणि रिक्षावाले हे रोख रक्कम न घेता गुगल पे अगर पेटीएम सारखी साधने वापरत आहेत. हा बदल सर्वांनी अतिशय सहजतेने आत्मसात केला. यावरून असे दिसते की आपण प्रगतीच्या वाटेवर आहोत. दारिद्र्य रेषेच्या वर आलेली लोकसंख्या व अशिक्षित जनतेचे कमी होणारे प्रमाण हे प्रगतीचे मुख्य लक्षण आहे. विकसित होत चाललेल्या पायाभूत सुविधा देशाला एक नंबरला नेऊन ठेवतात. 1 लाखामध्ये कार हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न टाटासारख्या कंपनीने नॅनोकार बाजारात आणून पूर्ण केले. तसेच प्रत्येकास घर हे पंतप्रधानांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. या गोष्टीवरून असे दिसते की आपला देश राहणीमानाच्या संदर्भात हळूहळू चांगली प्रगती करत आहे. स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 200 ते 250 वर्षानंतर अनेक देश पूर्ण विकसित म्हणून ओळखले जातात.
त्या दृष्टीने पाहिले तर एका स्वतंत्र देशासाठी 70 वर्षे हा खूप कमी कालावधी आहे. आपण जर भारतातील जीवन गुणवत्तेचा विचार केला तर ती दिवसेंदिवस उंचावत आहे. आपण 25 वर्षापूर्वी कधी कल्पनाही केली नव्हती की जे डब्ल्यू मेरियट, हयाट, ले मेरिडियन, कोरोनेट यासारखी मोठी मोठी स्टार हॉटेल्स पुण्यातही येतील. तसेच एक कॉफी कपासाठी CCD मध्ये अगर स्टारबक्समध्ये आपण 150 ते 300 रुपयापर्यंत पैसे मोजू. आमच्या लहानपणी तर आम्ही फक्त ब्लू डायमंड या हॉटेलचे एकच नाव ऐकले होते. हे सर्व 90च्या उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण या धोरणामुळे शक्य झाले आणि प्रगती वेगाने झाली. सामान्य माणसाच्या राहणीमानात व जीवन गुणवत्तेतही खूप फरक पडला आहे. गरीब दारिद्र्य रेषेखालील जनता आता मध्यमवर्गीय या श्रेणीत गेली आहे. मध्यमवर्गीय जनता आता उच्च मध्यमवर्गीय श्रेणीत गेली आहे. उच्च मध्यमवर्गीय आता श्रीमंत या श्रेणीत गेली आहे व श्रीमंत या श्रेणीतील जनतेची आता संपन्न या वर्गात गणना होऊ लागली आहे. पूर्वी आपल्याला दोनच श्रेणी मुख्यत्वे करून माहीत होत्या, एकतर गरीब अथवा श्रीमंत. हे सर्व 90 नंतर शक्य झाले व चलनवलनाचा वेग वाढला. भारत आता जीवन गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही मागे नाही. भारतात मोबाईल दर अतिशय स्वस्त आहेत. 30 ते 50 पैसे असे कॉल रेट आहेत जे सर्वसामान्यांनाही परवडतात. भारताने मोबाईल मार्केटमध्ये कॉल रेटच्या संदर्भात आघाडी मारली आहे. तुलना केल्यास माझा अनुभव असा आहे की इंग्लंड, फ्रान्स, हाँगकाँग, सिंगापूर, स्वित्झर्लंड, जर्मनी, स्पेन, मलेशिया व थायलंड या देशांमध्ये मोबाईल दर खूप महाग आहेत. तसेच जर आपण औद्योगिक क्षेत्रांचा विचार केला तर जागतिक स्तरावर अनेक बदल झाले. जसे की टाटा स्टीलने जगातील सगळ्यात मोठी स्टील कंपनी कोरस ग्रुप यावर ताबा मिळवला. तसेच टाटा मोटर्सने आलिशान गाड्यांची कंपनी जगवार व लँड रोवर ताब्यात घेतली. महिंद्रा अँड महिंद्राने कोरियन कंपनी ताब्यात घेतली. भारत फोर्जने जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. बजाज, हिरो व TVS ग्रुप या कंपन्यांनी आफ्रिकन बाजारपेठेत प्रवेश करून मोटरसायकलची विक्री खूप वाढवली. तसेच दर्जा व किंमत याचा समन्वय राखून चायनीज आणि जापानीज कंपन्यांना मोठे आव्हान दिले. त्यामुळे किंमत कमी असूनही चायनीज कंपन्या आणि दर्जा उत्तम असूनही जापानीज कंपन्या आफ्रिकन बाजारपेठेत फार काळ टिकू शकल्या नाही. त्यांना हद्दपार व्हावे लागले. हे सर्व चांगल्या नेतृत्व क्षमतेमुळे शक्य झाले. भारतात अनेक लीडर आहेत, मग ते टाटा असो, बिर्ला असो, बजाज असो, कल्याणी असो, अंबानी असो, महिंद्रा असो, अजिम प्रेमजी असो वा नारायण मूर्ती असो. त्यांची लीडरशिप स्टाईल कायम आठवणीत राहील. प्रत्येकाची नेतृत्वाची पद्धत आगळी वेगळी आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ही परंपरा अबाधित राहिली आहे. उदाहरणार्थ विक्रम पंडित सिटी बँकेचे, इंदिरा नी पेप्सीच्या, सत्यनारायण नडेला मायक्रोसॉफ्टचे आणि सुंदर पिचाई गुगलचे CEO. अमेरिकन संसदेमध्ये 12 अमेरिकन भारतीयांचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. हे सर्व सदस्य मूळ भारतीय वंशाचे आहेत, यांनी भारताच्या शिल्पेचा मानाचा तुरा रोवला आहे. अशा प्रकारे जगात भारताला सन्मान मिळण्याचा वारसा कायम चालू आहे व चालू राहील. भारतामध्ये साधारण 32% लोक असे आहेत की ज्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे, जे अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा कित्येक कोटींनी जास्त आहे. आपल्याला जगावर प्रभुत्व गाजवायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही. आणि तेवढी ताकद आज भारताकडे आहे. जापानीज किंवा चायनीज नेते जेव्हा भारत दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांचा दुभाषक घेऊन येतात, पण भारतीय नेते किंवा कंपनीतील उच्च अधिकारी जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना दुभाषकाची काही आवश्यकता पडत नाही. यावरून आपल्या इंग्रजीवरचे प्रभुत्व आपोआपच सिद्ध होते. 2020 मध्ये शिक्षण क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल महत्वाचे आहेत. जसे की शैक्षणिक धोरण होय, 21व्या शतकातील हे पहिले शिक्षण विषयक धोरण असून 34 वर्षे जुन्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे. सर्वांना संधी, निपक्षपात, दर्जा, सर्वांना परवडणारे व्यवसायाभिमुख शिक्षण या तत्वावर याची उभारणी करण्यात आली आहे. व्यवसायाभिमुख शिक्षणामुळे अनेकांना देश विदेशात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 2030च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र व बहुशाखीय केले आहे. ते 21व्या शतकाच्या गरजांना अनुरूप केले आहे. भारतात प्रज्ञावंत समाज निर्माण करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या वेगळ्या क्षमता पुढे आणणे
हा या धोरणाचा उद्देश आहे. औषध निर्यातीतही भारत कुठेही कमी नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे अमेरिकेलाही भारताकडे औषधाची मागणी करावी लागली. हेपेटायटिस बी सारखे औषधे भारतामध्ये उपलब्ध आहेत, पण चीन सारख्या देशांना या औषधासाठी भारतावर अवलंबून राहावे लागते. ही उदाहरणे म्हणजे भारताच्या यशाची गौरवशील उदाहरणे आहेत. भारत कुठेही मागे नाही. जगात तोडीस तोड राहण्याचे सामर्थ्य आज भारताजवळ आहे. कोरोनावरच्या लसीच्या संशोधनात सुद्धा भारत आघाडीवर आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक यासारख्या कंपन्यांनी कोरोनावर लस शोधली आहे. आता संपूर्ण जगात त्याचे वितरण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताने जेव्हा 20 लाख लसी ब्राझीलला पोहोचवल्या त्यावेळी ट्विट करताना ब्राझीलच्या प्रेसिडेंट यांनी भारताचे आभार मानले व तेव्हा त्यांनी आभार मानताना हनुमानाचे संजीवनी घेऊन येतानाचे चित्र दाखवून भारत धन्यवाद असे लिहून भारताविषयी कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या संस्कृतीविषयी आदर व्यक्त केला आहे. भारताने आज ब्राझीलला लसींच्या स्वरूपात संजीवनी दिली आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. अशा घटनांनी आपली मान गर्वाने उंच होते आणि लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केली असल्यामुळे पुण्याचे नावही इतिहासात नोंदले गेले आहे. असा हा आपला भारत देश जगाला संजीवनी देण्याचे मोठे कार्य करत आहे. मग ते औषधांच्या रूपात असो वा लसींच्या रूपात असो किंवा योगाच्या ज्ञानाच्या रूपात असो. आपल्या प्राचीन संस्कृतीतील पतंजली महर्षींनी दिलेला अष्टांग योग हा मंत्र जगभर पसरत आहे. जणू काही याचा परिणाम म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस म्हणून साजरा होत आहे. जागतिक स्तरावर हा आपल्या संस्कृतीचा जय जयकार आहे असे मला वाटते. डी के अय्यंगार, रामदेव बाबा, बेंगलोरची एसव्यास योगा इन्स्टिट्यूट, नाशिकचे कैवल्यधाम या व अशा अनेक योगधामांमध्ये भारतीयांबरोबरच अनेक परदेशी नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. यापेक्षा गौरवाची गोष्ट भारतासाठी काय असू शकते. आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी व्हिजन इंडिया 2020 या पुस्तकात 5 महत्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. त्यामध्ये शेती व खाद्य प्रक्रिया उद्योग, पायाभूत सुविधा व अखंडित वीज प्रवाह, शैक्षणिक व आरोग्यविषयक सोयी सुविधा, माहिती व तंत्रज्ञान, आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडणारे तंत्रज्ञान व योजनाबद्ध उद्योग व्यवसाय या 5ही क्षेत्रांच्या प्रगतीचा आता आपण उहापोह केला तर असे लक्षात येईल की आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. जसे की शेतीमध्ये आपण दिवसेंदिवस नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवत आहोत. पायाभूत सुविधा वेगाने सुधारत आहेत. याचे समोरच दिसणारे उदाहरण म्हणजे मेट्रोचे वेगाने साधलेले काम. संपूर्ण देशामध्ये वीज पुरवठाही आता सुरळीत व अखंडित झाला आहे. नवीन सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणही आता येऊ घातले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा भारतीय तंत्रज्ञानाने सर्व जगात झेंडा रोवला आहे. आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडणारे तंत्रज्ञान आणि योजनाबद्ध उद्योग व्यवसाय यामध्येही आपण प्रगती केली आहे. फ्रान्समधून राफेल विमाने भारतात आणून आपण शत्रूचीही झोप उडवली आहे. या व अशा अनेक गौरवास्पद घटनांकडे लक्ष केंद्रित केल्यास माननीय अब्दुल कलामांच्या स्वप्नातील नवा भारत होण्यास विलंब लागणार नाही. हे फक्त आपणच करू शकतो. त्यामुळे फक्त सकारात्मक गोष्टींकडे लक्ष देऊया व नवीन इतिहास घडवूया. चलो मिलकर अखंड भारत बनाये जिसमें सभी को अधिकार दिलाए. आता जर कोणी मला विचारले की कैसा है तुम्हारा भारत, तर माझे एका वाक्यात एकच उत्तर असेल की सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. यानंतर आभार प्रदर्शन. मैदानावर उपस्थित असलेले सर्व उपप्राचार्य, सर्व डिपार्टमेंटचे हेड्स, CDC मेंबर्स, NCC ऑफिसर्स, NSS प्रोग्राम ऑफिसर्स, प्रबंधक, पर्यवेक्षक, होस्टेलमधील विद्यार्थी व इतर, त्याचप्रमाणे ऑनलाईनवर उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, रांगोळी काढणारे सूरज, माइक सिस्टीमचे मुकुंद जोशी, ऑनलाईन प्रोग्रामची धुरा सांभाळणारे चाटी सर व त्यांचे सहकारी, कॉफीची व्यवस्था करणारे श्री महेश दळवी व राजू कदम, फोटोग्राफर देवधर, कार्यक्रमाच्या व्यवस्थेमधील सर्व सदस्य, या सर्वांचे तिन्ही महाविद्यालयाच्या वतीने आभार.
मुकुट हिमालय हृदय में तिरंगा, मुकुट हिमालय हृदय में तिरंगा, आंचल में गंगा लाई है, सब पुण्य कला और रत्न लुटाने, देखो भारत माता आई है। यानंतर भारत माता पूजन होई व कार्यक्रम संपेल। सर्वांनी भारत माता पूजनानंतर कॉफीचा आस्वाद घ्यायचा आहे। धन्यवाद। आलेले सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी भारत माता पूजन करून घ्यायचे। सर्व उपप्राचार्य सगळ्यांनीच कॉफी वडाच्या झाडाखाली ठेवलेली आहे। सर्वांनी कॉफीचा आस्वाद घ्यावा। बंद करून टाक, बंद करून टाक। अनाउंसमेंट कॉफी वगैरे होते ते सगळं आहे। पूजन झालं, करायचं